सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात उद्या 14 जुलै 2021 पासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम सुरू होत आहे. महापालिकेच्या आशा वर्कर आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. मनपा आयुक्त नितीन कापडदीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी आशा वर्कर्सना प्रशिक्षण देण्यात आले. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम NLEP अंतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीत मोफत औषधोपचार देऊन विकृती प्रतिबंध करणे व समाजातील कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करणे हे या कार्यक्रमाचे प्राथमिक ध्येय आहे. फक्त मोहीम कालावधीत सर्वेक्षण न राबवता वर्षभर नियमितपणे कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी सक्रिय सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कृती केल्यास कार्यक्षेत्रातील सर्व लोकसंख्येची कुष्ठरोगाबाबत तपासणी होईल, जेणेकरून एकही व्यक्ती कुष्ठरोगासंबंधी तपासणी विना राहणार नाही. याबाबत शासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. हे सर्वेक्षण कसे करावे याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, सिनियर डॉक्टर्स TB HIV सुपरवायझर नितीन देसाई, आरोग्य सेवा विभाग कुष्ठरोग विभागाचे पर्यवेक्षक BP देवकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी महापालिका TB विभागाचे सपना देशपांडे आदी उपस्थित होते.